कोण होतं आणि तुम्हाला कोण त्या ठिकाणी घेऊन गेले पण सुधीर भाऊ असतील तसंच सत्यजित असतील आणि सत्यजित स्वतः त्यांच्या एका कार्यक्रमाला देवेंद्रसाहेब त्या ठिकाणी आले होते त्यामुळे हे दोघं सक्षम आहेत कुठलीही त्या ठिकाणी बैठक करण्यासाठी घेण्यासाठी कुणी मदत केली असेल तर तो त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय पण हा प्रश्न त्या दोघांना विचारण्यासारखा आहे अभिजित भाऊंच्या वडिलांना त्या ठिकाणी ती सुधीर भाऊंना उमेदवारी मिळाली होती आता काँग्रेसचा हा अंतर्गत विषय खरं तर कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला द्यायची नाही खरं तर हा बसून चर्चा करून त्या ठिकाणी तो विषय संपायला पाहिजे होता पण तो संपला नाही असं दिसतंय आणि कालच असं कळतं आहे की काँग्रेसकडनं सुद्धा त्यांना निलंब करण्याचा त्या ते ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे माझं एकच मत आहे की हा त्यांचा व्यक्तिगत विषय असला तरी ह्याच्यामध्ये कन्फ्युजन खूप मोठ्या प्रमाणात वाढतं त्यामुळे सगळेच लोक एकत्रित बसून याला एका निर्णायक लेवलला नेण्याची जरूरत आहे आणि ते लवकरात लवकर सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून काँग्रेसला थोडंसं सा सांगून काय आपल्याला मार्ग ह्या गोष्टी सगळ्या बसून ठरणं फार महत्त्वाचे आहेत पण असं न होता अशा पद्धतीने या जर गोष्टी होत असतील तर त्याचं नुकसान हे सगळ्यांचंच त्या ठिकाणी असतं त्यामुळे याच्यात अजूनसुद्धा चर्चा करण्याची वेळ त्या ठिकाणी आहे आणि याच्यात मग सगळ्यांनाच विश्वासात घेऊन मार्ग काढून आपल्याला एकाच उमेदवाराला पुढं घेऊन जाण्याची जरूरत आहे आपल्याला कळेल की ते कशाकशाचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्या ठिकाणी ते करणार आहेत फक्त माझं एकच म्हणणं आहे बोईंग आणि एअरबसबरोबर केंद्र सरकार हे भारतामध्ये एक मोठे प्रोजेक्ट येण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे दोन हजारपेक्षा जास्त विमानं या दोन कंपनीला त्या ठिकाणी मिळणार आहे नागपूरला तिथं जी एक मोठी एम आय डी सी आहे आपल्या काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी ती झाली होती तिथं बोईंगला आपण आणलंसुद्धा होतं माझी एकच विनंती आहे की दाओसला आपले मुख्यमंत्री साहेब काल गेलेले आहेत आणि मुख्य प्रधानमंत्री साहेब महाराष्ट्रात आणि मुंबईत येत असल्यामुळे ते मधूनच जे महत्त्वाच्या बैठकी सोडून मधूनच ते मुंबईला त्या ठिकाणी येणार आहेत विनंती एवढीच आहे की एक तर दाओसमध्ये जे काय प्रक प्रकल्प आपले गुजरातला गेले आहेत अजून जे येणार होते त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त, जास्त निधी आपल्या राज्यात कसा येईल नोकऱ्या कशा मिळतील एक बघावं आणि दुसरं मुख्यमंत्री परत जर येत असतील मधूनच तर त्यांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी प्रधानमंत्री साहेबांना सांगून नागपूरला हे जे एअरबस आणि बोईंग ह्यांचे जे रिपेअरचे कारखाने आहेत ते नागपूरला तरी त्या ठिकाणी आणावेत आणि त्याच्याचबरोबर मी माझा प्रतिनिधी मी कर्जत जामखेडचा आहे आमच्याकडे आता बाराशे एकरची एम आय डी सी मंजूर झालेली त्यातला एक प्रोजेक्ट आमच्याकडे पण याला काय हरकत नाही असं माझं मत आहे